गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळला गेला या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली मात्र या सामन्यावर लागलेल्या सत्तर हजार कोटींची सट्ट्याची सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे भारताने विश्वचषकातील सलग दहा सामने जिंकून दिमागदारपणे फायनलमध्ये प्रवेश केला होता तर ऑस्ट्रेलियाचा संघ आठ सामने जिंकून भारताला फायनलमध्ये आव्हान देण्यासाठी तयार होता त्यामुळे पंचेचाळीस आणि सेहेचाळीस पैशांनी या अंतिम सामन्यावर सट्टेबाजीला सुरुवात झाली भारत नाणेफेक खारला तरी सट्टेबाजांची भारतालाच पसंती होती भारताची बॅटिंग सप्लावर मात्र हे चित्र बदललंय सट्ट्यावरील आकडेवाडी खाली उतरत येऊन सट्टा बाजारात भारताची पसंती खाली उतरत गेली विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यावर एकूण सत्तर हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती समोर आली आहे याआधी भारत आणि पाकिस्तान सामन्यावर चाळीस हजार कोटींचा सट्टा लागला होता सट्टेबाजीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म ऍक्टिव्ह झाले होते त्या माध्यमातून लोक सट्टा लावत होते अधिक बॅटिंग वेबसाईट आणि तीनशेहून अधिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून सट्टा खेळा गेल्याची माहिती समोर आली आहे